नमस्कार मित्रांनो मी कैलास उबाळे कोण होणार करोडपती दोन हजार तेवीसमध्ये सहभागी होण्यासाठी ज्या ज्या माझ्या मित्रांनी किंवा ज्या लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि ज्या लोकांना दुसऱ्या फेरीमध्ये त्यांची निवड झालेली आहे म्हणजे ज्यांना आय व्ही आर कॉल आलेला आहे अशा सर्व लोकांचं अभिनंदन आणि आपल्याला माहीत आहे की पंधरा मार्चला रजिस्ट्रेशन संपल्यानंतर त्यातल्या सिलेक्टेड चाळीस हजार लोकांना आय व्ही आर कॉल करण्यात आलेले आहे की जी दुसरी फेरी होती आणि या चाळीस हजार लोकांना कॉल करण्यात आलेल्या कॉलमध्ये त्यांना तीन प्रश्न विचारण्यात आले होते आपल्याला माहिती आहे तर ज्या ज्या लोकांची तीनपैकी तीनही प्रश्नांची उत्तर बरोबर आली त्यांचं अभिनंदन कारण ते आता थेट तिसऱ्या फेरीमध्ये त्यांची निवड होणार आहे आणि ज्या लोकांचे दोन प्रश्नांची उत्तर बरोबर आलेले असतील त्यांनाही या तिसऱ्या फेरीसाठी कॉल येऊ शकतो मला असं वाटते परंतु ज्यांचं फक्त एकच उत्तर बरोबर आहे अशा लोकांच्या बाबत माझं मला थोडीशी शंका आहे परंतु दोन आणि तीन या प्रश्नांची उत्तर बरोबर ज्यांची आली त्यांना थेट तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळणार आहे आणि काय असणार आहे तिसरी फेरी याची काय प प्रोसेस असणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे पण तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा या माझ्या व्हिडिओला लाईक करा काही अडचण असेल तर कमेंट करा माझा नंबर आहे मला तुम्ही विचारू शकता मित्रांनो तिसरी फेरी काय असणार आहे तर सर्वप्रथम तिसऱ्या फेरीसाठी निवड झालेल्या वीस हजार लोकांना आता आय व्ही आर कॉल करण्यात येतील परत म्हणजे दुसऱ्या फेरीसाठी निवडलेले जे चाळीस हजार लोक होते चाळीस हजार लोकांना कॉल आला होता आणि आता त्यातल्या फक्त वीस हजार लोकांचीच निवड तिसऱ्या फेरीसाठी होणार आहे आणि या वीस हजार लोकांना आय व्ही आर कॉल केले जातील चॅनलच्या माध्यमातून आणि त्या कॉलमध्ये असं सांगितलं जाईल की सुरुवातीला तुमचं अभिनंदन केलं जाईल की तुम्ही अभिनंदन तुम्ही तिसऱ्या फेरीमध्ये तुमचा प्रवेश झालेला आहे आणि नंतर नेहमीप्रमाणे ते आपल्याकडून माहिती घेतील की जसं भाषा मराठी भाषेसाठी एक दाबा वगैरे त्याला आपण एक दाबायचं आहे दुसरी गोष्ट वयाचं कन्फर्मेशन करतील जेवढं एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेवढं वय आपण रजिस्ट्रेशन करताना नोंदवलं होतं तेच वय यावेळेसही नोंदवायचं आहे जर वयातले आकडे मागे पुढं झाले तर तो कॉल त्या ठिकाणी डिस्कनेक्ट होईल म्हणून वय बरोबर त्या ठिकाणी आपल्याला नोंदवायचं आहे त्यानंतर तिसऱ्या फेरीमधले आता काही आपल्याला प्रश्न वगैरे विचारला जाणार नाही मित्रांनो तिसऱ्या फेरीमध्ये तिसऱ्या फेरीमध्ये फक्त दोन गोष्टींची संमती किंवा अनुमती मागितली जाईल पहिली गोष्ट की पंचवीस मार्चला होणारी जनरल नॉलेजची टेस्ट ही चौथी फेरी असणार आहे मित्रांनो चौथ्या फेरीबद्दल मी तुम्हाला सविस्तर पुढचा व्हिडिओ मी बनून त्याची माहिती सांगेल दोन गोष्टीची अनुमती मागणार आहे की पंचवीस मार्चला होणारी जनरल नॉलेजची टेस्ट आणि व्हिडिओ सबमिशन यासाठी तुम्ही तयार आहात का अशी तुम्हाला अनुमती मागितली जाईल तर त्याला हो म्हणायचं मित्रांनो त्याला यस म्हणायचं आहे आणि दुसरी गोष्ट विचारली जाईल की जून जुलैमध्ये होणाऱ्या शूटिंगसाठी म्हणजे तुमची जर शेवटच्या फेरीसाठी निवड झाली तर जून जुलैमध्ये होणाऱ्या शूटसाठी तुम्ही मुंबईला उपस्थित राहू शकता का असं तुम्हाला विचारण्यात येईल तेव्हा त्याला ते हो म्हणायचं मित्रांनो कारण आपण हा सगळा प्रयत्न हे सगळे आपले प्रयत्न त्यासाठीच आहे त्यामुळे त्याला हो म्हणायचं आहे म्हणून तिसऱ्या फेरीमध्ये फक्त एवढंच आपल्याला विचारलं जाणार आहे की तुम्ही मुंबईला उपस्थित राहू शकता का आणि पंचवीस मार्चला होणाऱ्या जनरल नॉलेजच्या टेस्टसाठी आणि व्हिडिओ सबमिशनसाठी तुम्ही तयार आहात का तर त्याला हो म्हणायचं मित्रांनो आणि पंचवीस मार्च म्हणजे चॅनलच्या टर्म अँड कंडिशननुसार मी ही तारीख तुम्हाला सांगत आहे आय व्ही आर कॉलमध्ये जी तारीख येईल त्या तारखे तुम्ही ती प्रोसेस करायची आहे परंतु चॅनलच्या टर्म अँड कंडिशननुसार त्यांनी पंचवीस मार्चला जनरल नॉलेजची टेस्ट म्हणजे चौथी फेरी होईल असं सा सांगितलं तर पंचवीस मार्चला सकाळी अकरा वाजता किंवा ते सांगतील तेव्हा एक वीस प्रश्नाची जनरल नॉलेजची टेस्ट आणि चार व्हिडिओचं चा सबमिशन आपल्याला करायचं आहे ही आहे मित्रांनो तिसरी फेरी अशा पद्धतीनं जर तुम्हाला तिसऱ्या फेरीसाठी जर निवडीचा कॉल आला तर ही नक्कीच आनंदाची बाब आहे आणि काय असणार आहे चौथी फेरी याच्या पुढची तिची प्रोसेस काय आहे ही पुढच्या फेरीमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विस्तार सांगेल धन्यवाद